कारण अशी एकमेव अशी कलाकार असेल की जिला गाणी खूप छान मिळतात. म्हणजे आतली गोष्ट आहे, खूप जुन्या चित्रपटातला एक डायलॉग घेऊन आरशा समोर बोलते तर मला कॉम्प्लिमेंट मिळतो दॅट आय लुक लाईक ऐश्वर्या राय. एकदम कडक हा सिनेमा भेटीला येतो याच्याबद्दल आपण ऐकलंय, पण त्यात टायटल सॉन्ग आहे आणि त्यात मॅडम कडक आहे असं म्हणतायत. आता ही कडक मॅडम कोण याची उत्सुकता ताणली गेली होती, ती उत्सुकता आता कळलंच आहे. म्हणजे मला तर जी उत्सुकता होती ती त्याच्यानंतर जे रिव्हील झालंय त्याच्यानंतर माझी उत्सुकता अजून वाढली आहे. कारण की मानसी आहे माझ्यासोबत आणि मानसी एकदम कडक आहे, काय सांगायची गरज नाही आहे. थँक यू. मॅडम कडक आहे म्हणत आमच्या भेटीला आली. हो, यावेळेस मॅडम कडक आहे. सो कसं जुळून आलं सगळं, कधी आली ऑफर आणि मग काय विचार आला ऐकल्या ऐकल्या गाण्याचा टायटल? बाबा मी कुठून सुरुवात करू, मी जसं नेहमी म्हणते बघ तुला माहितीये, मी एक लाईन माझा एक डायलॉग पार्ट असतो तो म्हणजे गाणं मला निवडतं, तो प्रोजेक्ट मला निवडतो. तसंच हे गाणं माझ्याकडे चालून आलं आणि मला असं वाटतं आय एम व्हेरी ब्लेस्ड, कारण अशी एकमेव अशी कलाकार असेल की जिला गाणी खूप छान मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं मी मराठीतली इम्रान हाशमी आहे, कारण हे असे एवढी कडक गाणी कशी काय मला आपोआप येतात. आणि बट जोक्स अपार्ट, मी दोन व्यक्तींचं नाव घेऊ इच्छिते, म्हणजे आपले प्रोड्युसर आहेत शेखर मते आणि आपले दिग्दर्शक गणेश शिंदे, ज्यांच्यामुळे खरं तर हे गाणं माझ्यापर्यंत आलं. त्यांनी माझ्यामध्ये तो विश्वास दाखवला की मी प्रेक्षकांपर्यंत हे गाणं पोचवू शकते. अँड देन रेस्ट वॉज हिस्ट्री. सो इतका सिझलिंग लुक तुझा दिसतोय आणि रिॲक्शन्स यायला आय एम शुअर सुरुवात झाली, कारण की आत्ता तो रिलीज झाला आहे. आणि कशा असतात रिॲक्शन्स आणि तू कशा घेते? बिकॉज एवढ्या येत असतात तुझ्या रील्सवरती, तुझ्या व्हिडिओजवरती आणि आत्ता इतकी स्मोकिंग हॉट दिसतेस तू. म्हणजे खरं तर खूप छान वाटतं ऑब्व्हियसली, बिकॉज एक तर मला कॉम्प्लिमेंट मिळतो दॅट आय लुक लाईक ऐश्वर्या राय, अँड देन आय एम लाईक ओ कीप इट कमिंग, मला ते खूप आवडतंय. बट खरं त्याच्या मागे भरपूर मेहनत आहे, आय विल नॉट लाय. म्हणजे भरपूर अभ्यास असतो, म्हणजे मी पहिल्यापासूनच खूप जुन्या अभिनेत्रींपासून ते नवीन अभिनेत्रींपर्यंत ते कसे वावरतात, कसे बोलतात, कसे डायलॉग डिलिव्हरी करतात. म्हणजे खरं तर मानसी नाईक जर काही काम करत नसेल ना तर ती खूप, म्हणजे आतली गोष्ट आहे, खूप जुन्या चित्रपटातला एक डायलॉग घेऊन आरशासमोर बोलते. अरे म्हणजे एक्सरसाइज कळली. येस येस, म्हणजे मी त्याच्यासाठी नाही थांबत की कोणी निर्माता किंवा दिग्दर्शक माझ्यामध्ये यु नो विश्वास दाखवून मला चित्रपट देईल. मी तो चित्रपट घरीच क्रिएट करते आणि मी माझा अभ्यास चालू ठेवलाय, मी माझी मेहनत चालू ठेवली. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मला माझं फळ मिळेल, माझा चित्रपट मिळेल आणि त्याच्यासाठी आहे कासवाची रेस आहे माझी. नक्की. सो एकीकडे जिथे मानसी नाईक डान्स मध्ये रमते आम्हाला दिसतं, तिथे तिच्या अभिनयाची ही बाजू सुद्धा तिने आता आपल्याला दाखवली आहे. तर आमच्या जे जे ऐकत असतील ते लगेच तुझ्याकडे येणार आहेत, कारण काय बऱ्याच भूमिका तुझ्यासाठी आहेत. पुढे मानसी नाईक म्हणजे आता डान्स करतेयस, आम्हाला भेटीला येतेस, एवढी छान दिसतेस, हे सगळं तर आहे. आता वर्षभरात मानसी नाईक आम्हाला कशी कुठे भेटायला मिळणार आहे? खूप ठिकाणी, कारण माझे वेगवेगळे चेहरे तुम्हाला बघायला मिळतील. सुरुवात आत्ता या गाण्यापासून आहे एकदम कडक. खरं तर आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, तर मला असं वाटतं की 31st साठी एक चांगलं धमाकेदार गाणं इंडस्ट्रीला मी देती आहे. आणि जसं मी थिरकते नेहमी तसं लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत या गाण्यावर सगळे थिरकू शकतात आणि या गाण्याच्या खरोखर मनापासून उपभोग घ्यावा. नक्कीच. सो वर्ष जाता जाता खूप काही देऊन जाणार आहे, खूप मजा असणार आहे, सगळं असणार आहे, तू गाणं तर देत आहे. तुझ्यासाठी एकदम कडक मोमेंट काय होती या सगळ्या शूटच्या मध्ये? एकदम कडक मोमेंट जसं ते मगाशी स्टेजवर म्हणाले ती होती की खूप थंडी होती आणि त्या थंडीत म्हणजे मी लिटरली म्हणजे दात वाचतील एवढी थंडी होती. पाचगणीमध्ये आम्ही जेव्हा शूट करत होतो, पण तीच मजा आहे रंग देवतेची की तुम्ही बिलकुल म्हणजे ते तुम्हाला भासत नाही. जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा मानसी नाईक एकदम अशी ऑन असते आणि सपोर्ट मला माझ्या सहकलाकारांचा होता, माझ्या कॅमेराचा होता, त्यामुळे कुठेही ती थंडी मला लागलीच नाही असं मला वाटतं.
आणि गाणं इतकं सुंदर आहे, सुंदर गायलेलं आहे, गुंफलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्या गाण्याला साजेसं यु नो न्याय मिळायला पाहिजे होता. त्यामुळे तू जर माझं बघशील तर मी साडीमध्ये आहे शिफॉनच्या, मी हॉट एकदम बाईक वरती आहे, एकदम म्हणजे सो हा विश्वास असतो खरं टेक्निशियनचा की ते तुमच्या एका कलाकारामध्ये दाखवतात. आणि कसं आहे की त्या गाण्याला साजेसे व्हिज्युअल जर मिळाले ना तर ते प्रेक्षकांना जास्त मजा येते. तर मी थोडं प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी काम करते की त्यांना काय आवडेल. सो आता अशी खरं खूप गाणी आहेत जी मी शूटही करते आणि आता मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे, पण 2021 हे गाणं नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.